नगर परिषदेतील घनकचरा कंत्राट देताना केलेली प्रक्रिया नियमाला धरून नाही असा आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात रिसर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रियेची चौकशी सुरू केली आहे. यवतमाळ नगरपालिकेने वर्षभरासाठी 12 कोटींची कचरा संकलनाचे कंत्राट दिले. यातील अटी शर्तींवर सातत्याने आक्षेप घेण्यात आला होता. हाच मुद्दा घेऊन माजी नगरसेवक चंद्रशेखर चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 13 फेब्रुवारीला तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. या संदर्भात 12 जून रोजी दुपारी 4 वाजता अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक बोलविण्यात आली आहे. तेथे चौकशी समितीचे सर्व सदस्य राहणार आहेत. या समितीच्या अहवालावरूनच निविदा प्रक्रियेतील अनियमितता खरी की खोटी हे निश्चित होणार आहे.